सील केलेल्या दुकानांना आकारलेले दंड माफ करा. मोहसिन शेख नेता. कोविड-19 ब्रेक द चेन लॉकडाऊन काळात जे दुकानदार आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी नियमांचे उल्लंघन करून नाईलाजाने दुकान चालू ठेवले होते अशा दुकानदारांना जागेवर पोलीस अधिकारी महापालिका प्रशासनाने 5000 10000 रुपये दंड मारून दुकान सील करण्यात आले होते. आता लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असून सील केलेल्या दुकानांचे सील उघडण्यासाठी रीतसर अर्ज केला असता पुन्हा महापालिका प्रशासनाने 5000 10000 रुपये दंड आकारण्यात येत आहे. तरी एका दुकानदारास दोन वेळा दंड मारणे म्हणजे अत्याचार आहे. यासाठी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने महानगरपालिका उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना निवेदन देण्यात आले आणि सील उघडतेवेळी पुन्हा दंड आकारू नका किंवा दंड मारले असल्यास दंड माफ करा असे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे शहर अध्यक्ष मोहसिन शेख, अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य जाकीर डोका, शहर सरचिटणीस जाकीर सगरी, करीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. आज भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने ब्रेक द चेन लॉकडाऊन काळामध्ये जे छोटे मोठे दुकानदाराचे दुकान सील करण्यात आले होते आणि त्या दुकानाचं सील उघडण्यासाठी आम्ही आज माननीय उपायुक्त जमीरजी लेंगरेकर सर यांना भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाकडून निवेदन देण्यात आलं आहे. त्यामध्ये असं उल्लेख करण्यात आलं आहे की जे दुकान ब्रेक द चेन काळामध्ये सील करण्यात आले होते त्या ठिकाणी ऑन द स्पॉट त्या दुकानदाराला 5000 10000 असं दंड आकारण्यात आलं होतं किंवा दंड मारण्यात सुद्धा आलं होतं. आता सील उघडण्यासाठी जिथं रीतसर अर्ज केला असता तर ते तर महापालिकाकडून परत एकदा 5000 10000 रुपये अशा प्रकारे अनेक छोटे मोठे जे दुकानदार आहेत कपड्याचे दुकान असू दे चप्पलचे दुकान असू दे सलून दुकान असू दे ह्या दुकानदारांना परत पुन्हा एकदा महापालिकेकडून 5000 रुपये 10000 रुपये या प्रकारे दंड आकारण्यात येत आहे. तर आम्ही हे दंड आकारू नये यासाठी आज भारतीय जनता पार्टीकडून आम्ही माननीय उपायुक्त जमीरजी लेंगरेकर सरांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केली आहे की हे गरीब छोटे मोठे जे दुकानदार आहे त्यांना जर आपण दोन दोन वेळेस पोलीस प्रशासनाकडून वेगळं दंड आणि परत एकदा महापालिकेकडून दंड अशा दोन दोन जर दंड भरायचं त्यांच्यावर जर आपण दंड आकारलं तर त्यांच्यावरही अत्याचार केल्यासारखं होईल. त्यासाठी आज आम्ही विनंती केलेली आहे. आयुक्त साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं आहे की आम्ही ह्याच्यावर विचार करू आणि हे जे आहे आपण ह्याच्यावर आम्ही काहीतरी मार्ग काढू असं आम्हाला उपायुक्त साहेबांनी आम्हाला बोललेलं आहे.